पण पुण्याच्या मालमत्ता टॅक्स इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे की हे भरणंही लोकांना शक्य नाही आहे. 500 चौरस फुटाच्या घरांना आणि फ्लॅटला मालमत्ता करामधनं माफी मिळावी की ही जी फाईल आहे ही ताबडतोब मान्य करून सदरील व्यक्तींना न्याय द्यावा अशी माझी ह्या मंत्रिमंडळाला विनंती आहे. 1961 नंतर 500 धरण फुटल्यानंतर पुण्याची विकासाची वाढ होत चालली होती आणि महानगरपालिकेमध्ये अनेक ग्रामपंचायती असतील, खेडी असतील, वस्त्या असतील, त्यांना विलिनीकरण करता करता पुण्याची मोठी व्याप्ती वाढली. ह्या व्याप्तीमध्ये अनेक शेतकरी असतील, बेरोजगार असतील, रिक्षावाले असतील, हातगाडीवाले असतील, ही सगळी लोक गुन्हेगोविंदाने राहतात. पण पुण्याच्या मालमत्ता टॅक्स इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे की हे भरणंही लोकांना शक्य नाही आहे. माझी अशी मागणी आहे की 500 चौरस फुटाच्या घरांना आणि फ्लॅटला मालमत्ता करामधनं माफी मिळावी. तसेच वर्षानुवर्ष 40% जी सवलत होती ती गेल्या 2 वर्षामध्ये बंद झाली आणि त्यामुळं नागरिकांना 100% टॅक्स भरण्याची वेळ आली आणि त्याच्यामध्ये 2% शासकीय कर असेल हा कर म्हणजे जिजिया कर असल्यासारखा कर आहे. मी वर्षानुवर्ष महानगरपालिकेमध्ये ह्या विषयावर बोलत होतो पण मागच्या 2 दिवसापूर्वी तत्वता मान्यता मंत्रिमंडळाने दिलेली पण ती ताबडतोब फायनल आदेश महानगरपालिकेला द्यावेत कारण आत्ता 100% बिलं लोकांना यायला सुरुवात झालेली आहे. तसेच शिक्षण मंडळाचा एक विषय आहे की ज्यावेळेला शिक्षण मंडळाचं विलिनीकरण महानगरपालिकेमध्ये केलं त्याच्यामध्ये अनेक पदं होती की रखवालदार असतील आणि शिपाई असतील. 368 पदं त्या ठिकाणी आकृतीबंधात घेतलेली आहेत, त्याचे सगळे अभिप्राय आलेले आहेत आणि ही जे 368 जे सेवक आहेत हे वर्षानुवर्ष ह्या महानगरपालिकेमध्ये शिक्षण मंडळामध्ये काम करत आहेत आणि नगरविकास खात्यामध्ये त्याची सर्व सकारात्मक सगळी कागदपत्र विधिमंडळाने त्याची पॉझिटिव्ह सगळे पेपर दिलेले आहेत. तर माझी मंत्रिमंडळाला विनंती आहे की ही जी फाईल आहे ही ताबडतोब मान्य करून सदरील व्यक्तींना न्याय द्यावा अशी माझी ह्या मंत्रिमंडळाला विनंती आहे. पुणे महानगरपालिकेच्या 1987 विकास नियंत्रण नियमावलीनुसार साईड मार्जिन सोडण्याची जी आवश्यकता नाही आहे. पुणे महानपाच्या DCPR 2017 नुसार 15 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना 1 मीटर साईड मार्जिन सोडणे आवश्यक आहे असा जो मध्ये आदेश आलेला आहे त्याच्या DCPR 2020 मधील नियम क्रमांक 6.1.1 नुसार 1000 चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ असणाऱ्या इमारतीला 0.0 मीटर साईड मार्जिन तथापि नोट क्रमांक 15 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना 1 मीटर साईड मार्जिन सोडणे आवश्यक आहे. पुणे शहरातील गावठाण भागातील बहुतांशा इमारती UDCPR अंमलात येण्यापूर्वी साईड मार्जिन न सोडता विकसित झालेल्या आहेत. गावठाण भागातील मिळकती अतिशय अरुंद व छोट्या आहेत, अशा मिळकती विकसित करताना दोन्ही बाजूने 1 मीटर साईड मार्जिन सोडल्यास नियोजित इमारतीची रुंदी 2 मीटरने कमी झाल्याने या मिळकती विकसित करणं नियोजनाच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते. तसेच या 1 मीटर रुंदीची हवा उजेड यासाठी फारसा उपयोग होणार नाही व या 1 मीटर रुंदीच्या पट्ट्यात अस्वच्छता होऊन अनारोग्य परिस्थिती उद्भवू शकते. या सर्व बाबीचा विचार होऊन गावठाण भागातील 1000 चौरस मीटरच्या क्षेत्रफळातील मिळकतीवरील 15 मीटर ते 24 मीटर उंचीच्या इमारतीसाठी मान्य UDPCR 2020 मधील कलम 6.6.1.1 मधील टेबल 6C अंतर्गत दिलेली नोट रद्द करून या इमारतींना साईट मार्जिन सोडण्यात बंधन न ठेवणे संयुक्तिक होईल. तसेच पुणे महानगरपालिकेच्या पाणी प्रश्नावर मला बोलायचं आहे. अत्यंत पेठांमध्ये आता कमी दाबाने पाणी मिळतंय,
पुणे शहराची वाढ होत असताना सिंचन खात्याने पुणे शहराला पाणी वाढून दिलं पाहिजे, कारण आज पेठांमध्ये अनेक नागरिकांना पाणी मिळत नाहीये, याची नोंद मंत्रिमंडळाने घ्यावी. तसेच कचरा प्रकल्पाचं ऑडिट झालं पाहिजे. वर्षानुवर्ष आपण टेंडर प्रक्रिया करतोय आणि ही टेंडर प्रक्रिया करताना कुठलाही प्रकल्प क्षमतेने चालत नाहीये आणि हा क्षमतेने चालत नसल्यामुळे अनेक लोकांना त्याच्यापासून त्रास होतोय. बऱ्याच वेळा नागरिकांनी आंदोलनं केली आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत जेवढे पैसे महानगरपालिका खर्च करते त्याचा कुठलाही बेनिफिट हा नागरिकांना मिळत नाहीये. तर त्याचाही विचार करून पूर्णपणे कचरा प्रकल्पाचं ऑडिट करून सादर करण्यात यावं. वाचन भेटत नाही. तसेच पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गाचा स्वारगेट ते काचद व पिंपरी ते निगडी DPR अंतिम मजुरीसाठी केंद्र सरकारने रखडलेला आहे. खर्चातील 20% पैकी 10% खर्च करण्यास केंद्र सरकार नकार दिलेला आहे, त्याबद्दल राज्य सरकार काही करणार आहे का नाही याची आम्हाला त्यांनी माहिती द्यावी. राज्य सरकार पुणे शहरातील नागरिकांना विश्वासात न घेता जायका नदी सुधार असे प्रकल्प पुढे का रेटत आहे? केंद्र सरकारचा निधी आहे म्हणून असे सुरू आहे का? हा एक विषय आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प अर्ध्यात सोडल्याने शहरातील विकास कामावर जो अनिष्ट परिणाम झाला आहे त्याला जबाबदार कोण आहे याची आम्हाला माहिती मिळली पाहिजे. नगर विकास खाते महानगरपालिकेतील जागांवर राज्य सरकारच्या सेवेतला अधिकारी का पाठवत आहे याचाही खुलासा आम्हाला झाला पाहिजे, ही विनंती आहे. धन्यवाद.